नागपूरहून आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आता आपल्या सोबत आहेत रजत नेमके नियम काय करण्यात आलेले आहेत तुळजाभवानी मंदिरामधला असाच वस्त्रसंहितेचा नियम फक्त काही तासांच्या आत मागे घ्यावा लागला होता नागपूरमधल्या कोणकोणत्या मंदिरांमध्ये नियम लागू करण्यात आलाय आणि नियम काय लागू करण्यात आले कविता नागपूरच्या चार मंदिरांमध्ये ही वस्त्रसंहिता आजपासूनच लागू झालेली आहे सध्या आम्ही धनतोली परिसरातल्या गोपाळकृष्ण मंदिरमध्ये आहे आणि त्या ठिकाणी वस्त्रसंहिता लागू झाली आहे आणि दारावर अशा पद्धतीचे बोर्ड लागलेले आहे अंग प्रदर्शन करणारे उत्तेजक असभ्य अशोभनीय व तोकडे वस्त्र तसेच असात्विक वेशभूषा क करून मंदिरात प्रवेश करू नये अशा आशयाचा हा बोर्ड आहे याशिवाय संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर बेलोरी बृहस्पती मंदिर कान्होली बारा आणि दुर्गा माता मंदिर हिलटॉप अशा नागपूर शहरातील दोन आणि नागपूरच्या ग्रामीण भागातील दोन अशा चार मंदिरांमध्ये ही वस्त्रसंहिता लागू झालेली आहे आम्ही पण हा प्रश्न जो आहे तो ज्या महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या ही वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय झालेला त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलेलं आहे की पाश्चिमात्य कपडे असतील त्याला सरसकट विरोध नाही आहे जीन्स आणि टी शर्ट घालून कोणताही व्यक्ती पॅन्ट शर्ट घालून कोणताही व्यक्ती मंदिरात येऊ शकतो मात्र ते वस्त्र अशोभनीय पद्धतीचे असू नये उदाहरणात अनेक लोक आजकाल जीन्स घालतात ती जीन्स अनेक ठिकाणातून फाटलेली असते ती फॅशनसाठी तसं केलं जातं तशा पद्धतीचे जे कपडे आहे तशा पद्धतीचे जे वस्त्र आहे ते मंदिरामध्ये चालणार नाही आहे आणि सोबतच कुठंतरी अंग प्रदर्शन होईल अशोभनीय पद्धतीचे ते, ते वस्त्र असतील ते वस्त्र जे आहे ते मंदिरामध्ये चालणार नाही जर मंदिरामध्ये अशा पद्धतीने वस्त्र घालून कोणी आला तर त्याला कशा पद्धतीने थांबवता येईल असा प्रश्नही महाराष्ट्र मंदिर महासंघाला विचारण्यात आला तर प्रत्येक ज्या ठिकाणी ही वस्त्रसंहिता लागू केली जाणार आहे त्या ठिकाणी मंदिरामध्ये बाहेरच पंचा ओढणी धोतर अशा पद्धतीचे अंग झाकता येईल अशा पद्धतीचे वस्त्र ठेवले जातील आणि जर कोणी नियमांचे भंग करणारा वस्त्र घालून आलं तर त्याला मंदिरामध्ये प्रवेशापूर्वी त्याचे वस्त्र दुरुस्त करण्याची संधी दिली जाईल ते त्याला काही अतिरिक्त वस्त्र दिले जातील आणि त्यानंतर तो मंदिरात प्रवेश करू शकेल मात्र जर कोणी आपल्या भूमिकेवर अडलंच तर मंदिर व्यवस्थापनाला तो अधिकार असेल की त्या भाविकाला मंदिरा मध्ये प्रवेश द्यायचं की नाही द्यायचं महासंघाने आज जेव्हा ही भूमिका जाहीर केली त्यांनी महाराष्ट्र सरकारचं हे उदाहरण त्यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे महाराष्ट्र सरकारचं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारी कार्यालयामध्ये एक वस्त्रसंहिता आहे एक अपेक्ष, अपेक्षित पद्धतीचे वस्त्र कोणते असावे याची एक संहिता आहे जेव्हा महाराष्ट्र सरकारच्या कार्यालयामध्ये ती वस्त्रसंहिता लागू होऊ शकतो तर मंदिरसारख्या पवित्र जागी पवित्र ठिकाणी ती वस्त्रसंहिता का नको अशा पद्धतीचा तर्क सध्या तरी पुढं केला जात आहे आता नागपुरातील चार मंदिरांमध्ये काय कशा पद्धतीने याला रिस्पॉन्स मिळतो प्रतिक्रिया काय येतात आणि महाराष्ट्रभर काय ये प्रतिक्रिया येतात हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होऊ शकेल कविता धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट